हे सर्व प्रत्येक घटकासाठी प्रत्येक समाजासाठी योग्य काम करतात म्हणून तुमच्याकडे येणारा ओघ वेगळा आहे। साहेबांनी सांगितलंय आम्हाला काही कोणाचं नको आहे, आमच्याकडे हिम्मत आहे हे ते तयार करायचं। हे कालच्या एका स्टेटमेंट मध्ये सांगून गेलेत, हे त्यांच्या कार्याची ओळख आहे, ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे। म्हणून त्यांचे आपण आहोत अनुयायी, म्हणून आहोत आपण त्यांचे सैनिक। करूया त्यांना सुद्धा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन। धावीर महाराज चरणी त्यांची केली प्रार्थना, घातलंय साकड त्यांना देऊ दे दीर्घ आयुष्य। साहेब तुम्ही या जनतेसाठी कायम करत राहा अविरत कार्य, तुमच्या असेल कार्याला आमच्याकडून सलाम। ही रोहा शिवसेना आहे, ही शिवसेना आहे। भगवं वादळ उठलंय, मग ते तळा महाड अलिबाग पोलादपूर हे रायगड पूर्ण भगवं होईल, यात काही तीळ मात्र शंका नाही आहे। हे भगवं वादळ सुटलंय कारण रायगडला ओळख आहे ती पराक्रमाची। रायगड मध्ये अनेक संघर्ष झालेत आणि या संघर्षात रायगडला साक्ष देणारे सर्व आपले गड किल्ले आहेत, नदी आहेत, नाले आहेत आणि म्हणून आहेत हे आपले साक्षीदार। त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपण संवर्धन करूया। मात्र विनंती असेल पंचांना आणि पुढचा आवाज असेल अर्थात जयेशजी भोसले सरांचा। ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये फायनल पहिला बॉल पडेल। निशी करणेकरचा हा चेंडू अक्षा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये। जीवीच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती आक्रमण, ठोकलाय चौकार। मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा विपक्ष रोड खुर्द या दोन संघांदरम्यानची लढत। जीवितच्या या चौकारासाठी आदरणीय ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश पे झालाय। पहिल्या बॉल वरती त्याने चौकार ठोकला, एक देखणा फटका पाहायला मिळाला अक्षा कबरला। पहिला बॉल जो मात्र चौकाराला, दुसरा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आला। निशी करणेकर एक चांगली गोलंदाजीसाठी तो नेहमीच जाणला जातो, फास्ट अँड फ्युरियस। त्याचा हा बॉल बॅकफुटला आलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे। इथे काय घडतंय, दोन्ही ही गाड्या एका रुळावरती आल्यात, अपघात अटळ आहे। पंकज जाधव बाद षटकांच्या अॅटिकसाठी मनोज दादा खांडेकर, चंद्रकांतजी जाधव आणि महेश रावकर यांच्या मार्गातून हॅटिकसाठी आहेत तब्बल 1,000। खेळाडू बाद नसेल, पंचांनी सांगितलं की हा खेळाडू बाद नसेल। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, टोटली ड्रामा पाहायला मिळाला, नाट्यमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळालं। निशीने चेंडूला लावलं यस्टँड मध्ये जरूर, परंतु ते बॉल लावलेला नाही आहे, पंचांनी हिरलं आणि लगेचच नाबाद घोषित केलाय। प्रत्येक विकेट साठी सलमानिया रामाशेठ नागती यांच्याकडून 500 रुपये, तर प्रत्येक षटकरासाठी सलमानिया मनोज दादा खांडेकर यांच्याकडून 500 रुपये, चंद्रकांतजी जाधव यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकरासाठी 300 रुपये। बॉल ऑन साइड ला खेळलाय, चेंडू मात्र सरट राहल होत असताना पाहायला मिळाला, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4, चेंडू सीमारेषा पार, चौकार। प्रत्येक षटकरासाठी मंगेश रावकर रोहा शहर प्रमुख यांच्या मार्फत येतात 300 रुपये। बक्षिसांची आहे खैरात, मनोज दादांचं पाकिट करावं लागेल खाली, संधी असेल जीवित याला आणि ठोकलाय अप्रतिम आत्मघातकी विस्फोटक षटकार। कमन डीजे आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत, ते तर राज्याचे नेते आहेत, इथे नेते आहेत ते ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे, त्यांच्या सुद्धा कार्याला दिला जातो सलाम आणि ठोकलाय हा एक जबरदस्त आत्मघाती विस्फोटक षटकार। प्रत्येक विकेट साठी 1,000 रुपये, रामशेठ नागती करतात आपला खिस्सा खाली,
पण त्यासाठी करावी लागेल रोडकरांना मेहनत, जलनत नक्कीच मैदानात करावी लागेल। मनोज दादा खांडेकर यांच्या तर्फे या षटकासाठी आलेत 500, चंद्रकांत जी जाधव साहेब यांच्याकडून आलेत 300, 300 आलेत मंगेश दादा रावकर यांच्याकडून, झालाय 1100 रुपयाचा मानकरी। नाव आहे जीवित मात्रे, गाव आहे मुळेखंड, तालुका आहे उरण आणि खेळतोय कुठला तर शिंदे सरकार चषक, गाव आहे रोहा, मैदान आहे धावीर चषक। 1000 रुपये जमा करून ठेवलेत, कोण ठरणार मानकरी? नयन जोशीला असणार संधी, नयन जोशी या संधीचं सोनं करणार का? कारण शेठ माणसाकडून पैसे काढायला ना काहीतरी पराक्रम करायला लागतो, काहीतरी जादू करायला लागतो, शेठ असे पैसे काढत नाहीयेत। शेठ का होतात तर त्यांचं काम सुद्धा तसं असतं, त्यांनी केलेले असते सेव्हिंग, त्यांनी केलेलं असतं बजेट, त्या कारणाने ते होतात नंतर शेठ। हा चेंडू आलाय त्याला आडव्या बॅट ने टोलण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, हे गेलेत 1000 रुपये, नयन जोशी ठरला 1000 रुपयांचा मानकरी। बाळासाहेबांची शिवसेना होती, बाळासाहेबांची शिवसेना राहील, मात्र नेते राहतील सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कारण धनुष्य बाण आणि नाव पण दिलंय घेतलंय, कारण त्यासाठी त्यांचं कार्य तसं आहे। जो माणूस 17 तास 18 तास 19 तास काम करतो त्या कामाची पोच पावती आहे। 40 आमदार गेले बोलते, पहिले सुरत, मग गेले गुवाहाटी, मग गेले गोवा, पण जे आले ना ते थेट आले, ते पोचले मंत्रालयात आणि विराजमान झाले त्या शानदार अशा व्यासपीठावर, अर्थात सन्माननीय मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले। याला म्हणतात हिम्मत, आणि म्हणूनच आपण देतो त्यांना किंमत। काय पद्धतीची गोलंदाजी नयन जोशी करतोय, आता मात्र आपलाच पत्ता आपल्या विरोधात गोलंदाजी करतोय। मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठानचं नेतृत्व करत होता, आता मात्र गावासाठी गेलाय। हे असं असतं ना, जेव्हा आपण राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र माझा, नंतर जेव्हा जिल्ह्यावर येतो तर रायगड जिल्हा माझा, जेव्हा आपण तालुका येतो तालुका माझा, आणि ज्यानंतर विभागावर येतो तो विभाग पण माझा, आणि ज्या वेळेला माझ्या संघाचं नाव येतो ना तेव्हा तो सांगतो संघ पण माझा। आलाय हा दिमागदार षटकार, नाव आहे नक्कीच मोन्या, मोन्याच्या बॅटेतून आलाय अप्रतिम षटकार। धाव फलकावर धावा येत आहेत तब्बल 20, असेल डिझेल असं। बघा डीजे मास्टर, गोरगरिबांना दिन दुबळ्यांना झालाय आधार, हा आधार असणं गरजेचं आहे। मैदानात गोलंदाजी मार्कवर नयन, नयनला मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने पाठवतोय सीमारेषेबाहेर, येतोय लगातार दुसरा षटकार। मनोज दादा खांडेकर, चंद्रकांतजी जाधव साहेब, तुम्हाला मात्र खिसा खाली करावं लागेल। महेश दादा रावकर, जे आपलं बक्षीस लावलं ना त्याचं काउंटिंग करावं लागेल। त्यानंतर मात्र इथं विकेट साठी 1000 रुपये रामाशेठ नागती, पण मात्र त्या पद्धतीची गोलंदाजी नयनला करावी लागेल। इथं काय फलंदाजी करतोय, प्रत्येक षटकारा माग 1100 रुपये नक्कीच बक्षीस लागलंय, या 1100 रुपयाचा 2200 रुपयाचा मानकरी ठरलाय। मोन्या काय पद्धतीची गोलंदाजी करतोय, या मोन्याचं सिलेक्शन मी रायगड प्रीमियर लीगला का केलं होतं त्याचं उत्तम उदाहरण तो मैदानात सादर करतोय। अजून एक आडव्या बॅटने खेळायचा होता, पण त्या दरम्यान मात्र चेंडू होतोय पसार, मिळतील धावा 4, येतोय अप्रतिम चौकार। आता 33 कोटी 40 लाख आलेत, आधी आले होते 8.5 कोटी, आता येतील तब्बल 12.5 कोटी। या कोटींची भाषा आम्ही बोलतो, कमी अजिबात पडणार नाही। चांगल्या पद्धतीचा चेंडू नक्की टाकावा लागेल। हे सर्व मावळे आहेत ना, ते सर्व मावळे त्यांच्या हक्काचे हकदार आहेत। मग तिकडे असतील दामदार आमदार महेंद्र शेठ दळवी, तर या कोपऱ्यात असतील भरत शेठ गोगावले। भरत शेठ गोगावले लवकरच लाल दिव्याच्या गाडीत तुम्हाला दिसतील, रायगडचे पालकमंत्री होतील,
आणि मग त्याची भाषा आणि त्याची दहशत काय हे तुम्हाला सुद्धा कळेल। असतील त्यांना शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये देऊन टाकतो। बरेचसे तुम्ही याल पालकमंत्री पदावर विराजमान होऊन याल दिमागदार लाल दिव्याच्या गाडीत आणि आमची शादी सुद्धा त्याच दिवशी फुगेल आणि अर्थात ती अभिमानाने असेल। तुमच्या कार्याला सुद्धा असेल सलाम। मनोज दादा खांडेकरांचा झालाय खिसा गरम, मात्र पुन्हा एकदा बक्षिसांची करावी लागेल खैरात। हे बक्षीस चालू आहे, हे बक्षीस जारी आहे। मग चंद्रकांत जाधव सुद्धा त्यांच्या साईडला उभे आहेत, ते बोलतात मग मनोज दादाने 500 लावलेत, मी 300 लावतोय। तर आमचे शहर प्रमुख सुद्धा बोलतात मी सुद्धा 300 लावतोय। 1100 रुपये बक्षीस आहे प्रत्येक षटकारा माग, त्यासाठी जीवितला मैदानात आपलं कर्तृत्व दाखवावं लागेल। या वेळेला चेंडू फासलाय, झेल घेण्याचा प्रयत्न, इथं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, पण मात्र इथं बक्षीस आहे। आता तू दोन मारलेस, मला पण दोन मारू दे। संधी प्रत्येकाला दिली पाहिजे, संधी प्रत्येकाला भेटली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे। हा चान्स दिला नाही ना, त्यामुळे हा सगळा पत्त्यांचा बंगला पडला आणि त्याचं नेतृत्व केलं सलमानी एकनाथजी शिंदे साहेबांनी, त्यांच्या सुद्धा कार्याला सलाम। आणि हा त्यांना मानवना देणारा दिमागदार फटका पाहायला मिळतोय। 1-2 सीमा रेषे बाहेर येतोय दंडणीत चौकात। डीजे मनोज कुमार शिंदे यांचं कार्य आहे महान, त्याच्यासाठी आपण पाहिलाय कंत्राटी कामगारांचा लढा आणि या लढ्यात त्यांना मात्र नक्कीच पराभव पत्कावर लागला असेल, पण मात्र कंत्राटी कामगारांना जो पगार मिळाला ना 54 असेल 55 पासून, तर 350 रुपये भेटले ना, ते लढ्याचं आहे श्रेय। या सर्व गरीब कामगारी वर्गांना जो कंत्राटीसाठी न्याय दिला ना, ते न्याय हक्कासाठी लढले होते। नक्की स्वतःच्या अंगावर त्यांनी लाठी चार्ज करून घेतला होता, पण मात्र तो संघर्षमय लढा अजूनही आपल्या डोळ्यासमोर आहे। त्यानंतर आले ते कंत्राटी कामगारांना न्याय आणि मग आली ती नक्कीच मोठ्या पदाची पगाराची रक्कम, कारण 45-50-48-90 इथपर्यंतच पगार प्रत्येक माणसाला दिवसाला मिळायचा। तो झाला 240, तो झाला 350, तो झाला 450। आज मात्र त्या वर्गातील कामगार आहे खुश। सिराजभाई खाते यांनी सिराजभाई खाचे यांच्यातर्फे सुद्धा केला जातोय खिस्सा खुला, ते सुद्धा देतात प्रत्येक षटकारा माग तब्बल 500 रुपये। तू माणसाची देण्याची दानच असली ना की मात्र पैसे कुठूनही येतात, फक्त मात्र तुम्ही देण्यामध्ये राहा। या ठिकाणी तालुक्याचे डॅशिंग शहर प्रमुख राकेशजी वडके साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे, तसेच रायगड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लीलाधरजी खातू साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। मी त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। मला वाटतं या स्पर्धेसाठी अख्खा तळा तालुका इथं उतरलेला आहे, त्यामुळे तळा तालुक्याला मी शतशः आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही माझ्या छोट्याशा कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल धन्यवाद। साहेब ही नांदी आहे, ही नांदी कशाची आहे तर विधानसभेची आहे। तळा तालुका सज्ज झालाय मतदान करायला धनुष्यबाणाला आणि त्याचे साक्ष देण्यासाठी हे सर्व मावळे आलेत, त्यांचं सुद्धा असेल सहर्ष स्वागत। मैदानात घेतली जाते ती धाव फलकावर धाव येतात तर तब्बल 37, 3-7, 7-3 आणि म्हणून म्हटलं जात 37। या षटकातील शेवटचा चेंडू हाही टाकलाय निर्धाव, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूत हव्यात त्या 38 धावा। या 38 धावांचं आव्हान पेलण्यासाठी आणि फलंदाज होतोय बाद। सर्व मान्यवरांचं असेल स्वागत, विनंती असेल उपतालुका प्रमुख सन्माननीय संदेशदादा मोरे यांना। एक विकेटचा मानकरी ठरलाय नयन जोशी।
सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट मनोज कुमार शेवदे साहेबांना असेल विनंती आणि सन्मान करायचा आहे ॲडव्होकेट चेतन चव्हाण साहेब संपर्क प्रमुख शिवसेना तळा तालुका साहेब आपल्यास विनंती असेल केला जाईल आपला शुभ सन्मान केला जाईल आपला आदरतिथ्य शुभ सन्मान आणि आपल्यास विनंती असेल त्यानंतर विनंती असेल शहर प्रमुख तळा एक डॅशिंग नेतृत्व राकेश भाई वडके साहेबांना असेल विनंती आहेत भरत वडके यांचे मित्र मी आहे त्यांचा मित्र हे आहेत त्यांचे दादा आणि दादा आपल्या सुद्धा या कार्यक्रमासाठी आलात तुमचा असेल मनपूर्वक स्वागत पण मात्र तुम्ही आहात शिवसेनेचे डॅशिंग शहर प्रमुख तुमचं करूया सहर्ष सहर्ष असे स्वागत त्यानंतर विनंती असेल लीलाधर खातू साहेबांना सदस्य रायगड जिल्हा नियोजन समिती आपलं सुद्धा केलं जाईल स्वागत विनंती असेल सिराज भाई खाचे साहेबांना नगरसेवक तळा नगर पंचायत आपला केला जाईल शुभ सन्मान तीन षटकांचा होणारा सामना 38 धावांची गरज आहे त्यानंतर विनंती असेल सज्जत भाई चोगले सदस्य ग्राम पंचायत राहाटा तळा आपलाही केला जाईल शुभ सन्मान त्या दरम्यान जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रमोदजी घोसाळकर साहेबांचं होते आगमन स्वॅग से करेंगे आप सबका स्वागत विनंती असेल या स्पर्धेच्या मुख्य कार्यक्रमासाठी नक्कीच प्रमोदजी घोसाळकर साहेबांचं होते आगमन अरे प्रवीण गेलाय गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय अक्षल पाटील उर्फ मोन्या नक्कीच राम नक्ती आपली केली आहे विनंती मंजूर आलाय चाय दिला जाईल आपल्याला पहिला चेंडू आडव्या बाटने खेळतोय नयन जोशी सन्माननीय प्रमोदजी घोसाळकर साहेब आलेत आणि त्यांच्या मार्फत आम्ही कोणती विनंती केली ना ते करतात पूर्ण आणि म्हणून त्यांचं सुद्धा आपण जय्यत करूया स्वागत यावेळेचा हा चेंडू उचललाय पाठवलाय सीमा रेषे बाहेर आलाय दिमागदार दणदणीत षटकार नयन जोशीच्या बॅट इथून आलाय पहिला घणाघाती षटकार खरोखर जिल्हा प्रमुख कसा असावा तर प्रमोद भाई घोसाळकर सारखा युवा सेनेचा जिल्हा प्रमुख कसा असावा तर विपुल उभारे सारखा की त्यांना समजलंय की स्पर्धा रोयात चालू आहे या स्पर्धेचा आर्थिक बजेट काय असेल हे त्यांना समजलं म्हणून त्यांनी माननीय आमदारांच्या अध्यक्षी मार्फत त्याकडे 1 लाख रुपये पोहोचवलेत त्याबद्दल रोहा तालुका शिवसेना ही मनापासून आभारी आहे मनापासून आभारी आहे तो नयन बाद मिळेल डीजेला संधी ऐकूया
चांगल्या पदेचा फटका पाहायला होतोय। नाव आहे निशी कर्णेकर। निशी कर्णेकर आहे ना एक रोह्याचा उगवता सितारा आहे। मोठ्या मोठ्या स्पर्धेत त्याला आपण पाहतो। आज मात्र फलंदाजीला लवकर आलाय कारण धावा करायच्या त्या 38 धावांचा पाठला करताना धावपलकावर धावा आल्या त्या 9 अजूनही 29 धावांची गरज असणार आहे। सरळ बॅटने मात्र फॉलो थ्रीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। हॅलो, एक आमदारांनी पाठवले 1 लाख। खरोखर आमचे आमदार कसे आहेत दमदार याचं उत्तम उदाहरण म्हणून लगेचच आमच्या इथं असलेले अजय गायकर असतील, अविनाशजी भगत असतील यांच्या मार्फत आमचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पाठवलेत 50,000। त्यामुळे त्यांचं देखील मी या रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। म्हणून सांगतोय हे आहे शिंदे सरकार आणि या सरकार मधले आहेत 2 दमदार आमदार। चांगल्या पद्धतीचा चेंडू फलंदाज होतोय बाद कारण निशीला माहित आहे की लागलंय माझ्या बॅटची एज, मी झालोय बाद। खेळाडू मागतात पंचांकडे दाद पण मात्र मी आहे खेळाडू महान, मला आहे या खेळाचा आदर म्हणून त्याने केलाय सन्मान। स्वतः निघालाय बाहेर ही आहे खेळाडू वृत्ती म्हणून त्याचं करूया कौतुक। त्याच्या या खेळीसाठी वाजवूया टाळ्या, टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी। फायनलचा सामना असताना सुद्धा आपल्याला स्वतःहून बाद करून बाहेर येताना पाहताना सुद्धा आपण पाहतोय निशी कर्णेकर नवीन फलंदाज मैदानात दाखल। अब्बी मेहतर अब्बी नाही तो कब्बी नाही, वेळ आहे फायनलची। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अक्षय आपल्या षटकातील पुढचा चेंडू डावखुरा त्याला खेळायचं तर रिव्हर्स, मात्र खेळाडू आहे व्यावसायिक त्याही लावलंय बरोबर स्लिप आणि त्या कारणाने हा चेंडू अडवला जातोय। 9 चेंडू आणि 29 धावांची गरज आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठानची ही टीम आहे। एक गोलंदाजी करते आणि फलंदाजी करते ना ते आपला एक युवा कार्यकर्ता आहे नयन जोशी, त्याची सुद्धा टीम आलंय ग्रामीण मधून, गाव आहे रोड खुर्द, त्याच सुद्धा करूया कौतुक कारण एवढ्या मोठ्या लॉट्स मध्ये त्याने दिले टक्कर। त्यासोबत आहे राजा वरणकर याची गौळवाडी, त्याचं सुद्धा करूया कौतुक। मग आमचे दाता मागावकर असतील खुश, त्यांना त्यांचा पण होईल आगण आनंद दुगणित, त्यांना सुद्धा करूया या स्पर्धेमार्फत अभिनंदन। चांगल्या पद्धतीचा चेंडू, ज्या पद्धतीचे चेंडू पाहिजे ना त्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच अक्षय मार्फत होते। अक्षय नाही ना, सोहेल धारपाल, धारपवार हे नाव आहे। काय गोलंदाजी चालू आहे त्याने, आजचा दिवस गोलंदाजी रूपात ज्यांनी गाजवला ना तो हा गोलंदाज, त्याच सुद्धा करूया कौतुक कारण कौतुक करावं लागेल ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानचे आम्ही आहोत मावळे। मग असतील संदेश मोरे, नंतर रविराज मोरे, मग मी असेल, विशेष डोलकर असेल, असतील प्रवीण भुनगे, असतील ओंकार शिल्दनकर, असतील महेश शिंदे, असतील समीर सातपुते, असेल रोशन, यांना रोशन मडवी, त्यांचं सुद्धा असेल अभिनंदन कारण आपला संघ खेळतोय फार अप्रतिम, या स्पर्धेत पोहोचलाय अंतिम फेरीत।
त्या दरम्यान अजयजी गायकर यांचा सुद्धा करूया स्वागत। या दोन दिवस त्यांची हजेरी लावली त्यांचा सुद्धा करूया कौतुक, कारण स्पर्धा म्हटली आणि ही खरी शिवसेना आहे, त्यामुळे नक्कीच आता सगळ्या मावळ्यांची गरज आहे आणि आपण एकसंध राहणं ही काळाची गरज आहे, कारण आपले नेतृत्व करण्यासाठी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत सज्ज आणि त्यांचे मुख्य शिवालय शिलेदार आहेत ते भरत शेठ गोगावले, प्रत्येक गोष्टीत त्यांच्या सोबत आहेत। आणि हा चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, येतोय अप्रतिम चौकार, राणाच्या बॅटीतून आलेला हा दिमागदार चौकार, मिळेल डीजेला संधी। या स्पर्धे दरम्यान राजेश भोईर यांच्या तर्फे आले ती सायकल, त्यांना सुद्धा करूया आठवण, कारण त्यांनी सुद्धा दाखवले, कारण त्यांच्या भावाची आठवण दीपेश स्मृतीच्या नावाने दिली जाईल ही बाईक सायकल, कारण ही सायकल आहे उत्कृष्ट फलंदाजीसाठी। आणि फलंदाज होतोय बाद, कल्पक राणाचा सुद्धा समाप्त झालाय खेळ या स्पर्धेमध्ये। आपण पाहतोय ज्या ज्या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेला रोख स्वरूपात बक्षीस दिलंय, मदत केले, त्यांचं सुद्धा करूया कौतुक, त्यांचं सुद्धा मानूया आभार। जनता पब्लिक सब कुछ जानती है आणि म्हणून काही जण निघाले आहेत, धावा हव्यात त्या 23 आणि चेंडू हवेत ते आहेत ते 4। चार चेंडू आणि 23 धावा। पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे तुम्ही उमेदवार आहात, तुमचा नॉलेजची सुद्धा दाद द्यावी लागेल, कागदात तुम्ही बाप आहात म्हणून तुम्हाला हा मान आहे आणि तुम्हाला सन्मान आहे। तुमचा नाम आहे उस्मान भाई रोहेकर, काम अगदी नेक आहे आणि म्हणून भाई तुम्हाला सलाम आहे। रोहेकर घाबरतात आणि तुम्ही सांगतात मीच खरा रोहेकर आहे, कारण माझ्या आडनावात रोहेकर आहे, ही ताकद तुमची आहे। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पाठवलाय त्याला सीमा रेषे बाहेर, अजूनही सामना संपलेला नाही, कारण सामना मी जिंकलेला नाही आहे, मला लढावं लागेल। येणारे चेंडू आहेत 2 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 17। जे मनोज साहेब खांडेकरांना सुद्धा मान दिलाय, तुम्हा आम्हा सर्वांना सन्मान दिला, हा अजून एक आला दिमागदार षटकार, आलाय ठोकलाय त्याला पाठवलाय सीमा रेषे बाहेर, घणाघाती षटकार, मिळेल डीजेला संधी। मनोज कुमार जीवाचं रान करतात आणि तुम्ही त्याचं साक्षीदार आहात, या साक्षीदारांना सुद्धा करूया वंदन, तुम्ही आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, मनापासून तुमचे मानूया धन्यवाद, मनापासून करूया तुमचे आभार प्रकट। शेवटचा चेंडू 11 धावांची गरज, सामना जिंकलाय मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान, या स्पर्धेचा ठरलाय प्रथम क्रमांकाचा मानकरी,